नौकरी मिळत नसल्याने लग्नही लांबले अशा युवकांचा गुरुवारी रेल्वे कार्यालयात नोकरीचा प्रश्न मिटलाय. रेल्वेचे DRM नीरज कुमार ढोहरे यांच्या हस्ते 95 सोलापूरकरांना रेल्वे विभागाकडून नोकरीचे नियुक्तीपत्र मिळाले असून नियुक्तीपत्र स्वीकारताना युवकांच्या चेहऱ्यावर आनंद उमटला. आपल्या सहकाऱ्यांशी चर्चा करताना या युवकांनी आपलं मन मोकळं केलं. ते म्हणाले, पुढील 8 दिवसात लग्नाची तारीख काढू, धुमधडाक्यात लग्न करू, आई वडिलांची इच्छा पूर्ण करू. यावेळी इतर काही सहकाऱ्यांनीही हीच भावना व्यक्त केली. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी दुपारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशभरातील 71,000 युवकांना रेल्वेत नोकरीचे नियुक्तीपत्र दिले आहेत. यात सोलापुरातील 95 जणांचा समावेश असून रोजगार मेळाव्या अंतर्गत अनेकांना नियुक्तीपत्र मिळाली आहेत. VC द्वारे पंतप्रधान मोदी यांनी युवकांशी संवाद साधला, त्यांना मार्गदर्शन केलं. त्यानंतर DRM नीरज कुमार ढोहरे यांनी सोलापुरातील 95 जणांना नियुक्तीपत्र देऊन सत्कार केला. यावेळी वरिष्ठ सुरक्षा अधिकारी शिवाजी कदम, अतिरिक्त रेल्वे व्यवस्थापक शैलेंद्र सिंह परिहार, वरिष्ठ विभागीय कर्मचारी अधिकारी GP भगत, वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक लक्ष्मण रणयवले, मंडळ कर्मचारी अधिकारी मच्छिंद्र गळवे, वरिष्ठ मंडळ अभियंता महम्मद फैज, विद्युत अभियंता अभिषेक चौधरी, CM तिवारी, हेमंतकुमार शर्मा, सुधीर खोत, मुख्य कल्याण निरीक्षक अजय सावंत आणि अक्षय गर्दने, नागेश नवले, संजीव कुमार आदी उपस्थित होते.